जयगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौफुलीवर कंडारी मार्गे वराड सीम येथे जाणाऱ्या बसच्या वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने बसमधील प्रवासी व विद्यार्थ्यांनी मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करीत खिडक्यांमधून उड्या मारल्याने चौफुलीवर एकच धावपळ उडाली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही अजिंठा चौफुलीजवळ जळगाव कंडारी वराडसीम बसच्या चालकाच्या केबिनमधून दूर निघून अचानक आग लागली बस चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवून बोनट उघडले आणि आगीवर माती टाकत आग विजवण्याचा प्रयत्न केला तर बसमधील विद्यार्थ्यांनी जवळच्या हॉटेलमधून पाण्याची कॅन आणून आग विजवली काही वेळानंतर जळगाव महानगरपालिकेचे अग्निशामक बंब पोहोचला परंतु तोपर्यंत तो आग आटोक्यात आली होती दरम्यान बसमध्ये कंडारी वराडसीम दरम्यानच्या गावातील धारक सत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी व नऊ तिकीटधारी प्रवासी बसलेले होते सुमारे एक तासानंतर दुसरी बस स्थानकातून आल्यावर हे सर्व विद्यार्थी व प्रवासी यांना पुढे मार्गस्थ करण्यात आले व सदर नादुरुस्त बस ही स्थानकात रवाना करण्यात आली सदर जुनाट जीवघेणा बसेस बंद करून नव्या बसेस सुरू करण्यात याव्या अशी ही मागणी यावेळी प्रवाशांनी केली